आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश सोनवणे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत चर्चा केली आहे। खासगी हॉस्पिटलमध्ये बिलाच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने मनपाच्या वतीने हेल्पलाईन नंबर तयार करण्यात आलाय। नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केलं। भविष्याच्या बाबतीमध्ये अजून महानगरपालिकेने सक्षमरित्या काम करण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी महानगरपालिकेचा हेल्पलाईन नंबर आहे। माझं नागरिकांना आव्हान आहे की या हेल्पलाईन नंबरवरती फोन करून आपला जर काही बिलांमध्ये अडचणी असेल तर त्यांनी त्याच्यावरती फोन करावा। आणि दुसरं, आजपासून सन्माननीय महापौर साहेबांच्या बंगल्यावरती एक ते हेल्पलाईन सेंटर सुरू करणार आहे 1-2 दिवसामध्ये। आणि ह्या हेल्पलाईन सेंटरची मदत निश्चित स्वरूपामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये होईल। आज वोकाड हॉस्पिटलच्याही काही लोकांना आम्ही बोलून घेतलेलं होतो, त्यांच्या अधिकाऱ्यांना, आणि त्यांना अतिशय कडक शब्दांमध्ये आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे की आपण रुग्णालयांना सेवा देत असताना कोणाची अशी आर्थिक पिळवणूक होणार नाही ह्याच्याकडे आपण लक्षता द्या। तर आम्हाला आपल्यावरती कारवाई करायला लागेल अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज घेतलेली आहे। जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक।